नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि प्रेक्षणीय लढत, रंगतदार लढत या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. भारतीय जनता पक्षाने गेली 10 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये अतिशय लक्षणीय प्रगती केली होती. कोणत्याही परिस्थितीत बारामतीत कमळ फुलला अशा वल्गना, अशा घोषणा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अतिशय पद्धतशीरपणे या परिसरामध्ये केल्या होत्या आणि त्याची तयारी केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनेक मंत्री या मतदारसंघात तळ ठोकून होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा महायुतीत सामील झाला आणि बारामती लोकसभेची सर्व संपूर्ण समीकरणेच राजकीय समीकरणे बदलून गेली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत आता अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि पुढचा अतिशय महत्वपूर्ण टप्पा आता सुरू झालेला आहे. आपल्या समेत पुरंदर हवेलीचे ज्येष्ठ भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य गिरीश अप्पा जगताप आपल्या समेत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपण ही निवडणूक भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलणार असं सातत्याने तुम्ही सांगत होता. आता मात्र घड्याळ्याच्या चिन्हावर तुम्ही मत मागत आहात. नेमकी ही निवडणूक तुम्ही कशी जिंकणार आहात? काय नेमकी तुमची समीकरण आहे? सर, आपण सांगताय ते खरं आहे. गेली सातत्यानं हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालू होते. विशेष करून गेल्या 2 वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय नेतृत्वाने लक्ष देऊन बऱ्याच आत्ता आपण सांगितलं त्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे असतील, बऱ्याच केंद्रीय मंत्र्यांचे यात मतदारसंघामध्ये दौरे झाले आणि विशेष लक्ष देऊन हा मतदानसंघाची चांगल्या पद्धतीची बांधणी केली होती. जवळपास 2500 बूथ आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये. 2500 बूथवर संपूर्ण बूथ रचना पूर्ण केलेली असून प्रत्येक बूथवर एक प्रतिनिधी आणि +30 30+1 असं बूथ रचना पूर्ण केलेली आहे आणि प्रत्येक बूथवर आपले कार्यकर्ते आणि त्यांच्याशी पक्ष केंद्रीय असेल प्रदेश लेवलपासून संपर्कात आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये अजितदादा पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि जागा वाटपामध्ये ही जागा अजितदादा पवार यांच्या गटाला सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांना या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. सुरुवातीला जरी आम्ही कमळ या चिन्हावर या ठिकाणी प्रचार केलेला असला तरी महायुती म्हणून नरेंद्र मोदी हे मत जे आहे ते कुठल्याही एका पक्षाला न जाता नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी लगेच मानसिकता कार्यकर्त्यांची झाली. आपण पाहिलं गेल्या निवडणुकीमध्ये कांचनताई कुल असतील त्यांना जवळपास 5,80,000 मतदान झालं आणि सुप्रिया सुळे फक्त 1,56,000 मतांनी निवडून आल्या. तर आता पाहिलं तर गेल्या वेळेसपेक्षा परिस्थिती खूप वेगळी आहे. राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेली आहे. आपण जे सांगताय की ही 8 तारखेची निवडणूक आहे तर मला असं वाटत नाही, कारण आता ही एकतर्फी होत चाललेली निवडणूक आहे. आपण पाहिलं गेल्या वेळेस हर्षवर्धन पाटील आमच्या बरोबर नव्हते, अजितदादा आमच्या बरोबर नव्हते. त्याचबरोबर दौंडमध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी रमेश अप्पा थोडा अजितदादांबरोबर होते. अशा परिस्थितीमध्ये नवीन मतदार वाढलेले आहेत, शहरी भागातलं मतदान वाढलेलं आहे. खडकवासला असेल, हवेली असेल, या भोरचा मुळशीचा भाग असेल, शहरी मतदान जास्त आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये मोदींनी जे केलेलं काम असेल, रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असतील, तरुणांसाठी मेक इन इंडिया असेल, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून तयार केलेल्या योजना असतील केंद्राच्या आणि राज्याच्या, सर्वसामान्यांना जे बेघर आहेत त्यांच्यासाठी घरकुल योजना असतील, सगळ्यांच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आपलं पिण्याच्या पाण्याच्या योजना चालू केलेल्या आहेत. कोट्यावधी रुपयाचा निधी गेल्या 10 वर्षामध्ये जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. GST मुळे आपण पाहतोय भरपूर प्रमाणामध्ये देशाकडे महसूल जमा होतोय, तो पैसा जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या
उपयोगासाठी आणला जातोय. आपण पाहिलं पूर्वी कसं होतं, आता जास्ती जास्त लोकांना त्याचा लाभ मिळालाय. जवळपास कोविडच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जवळपास 80 कोटी जनतेला मोफत रेशन दिलं, मोफत वॅक्सिन दिल्या, आणि प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आहे. राजीव गांधींनी एक स्टेटमेंट केलं होतं त्या स्वर्गीय पंतप्रधानांनी की 1 रुपये केंद्राने पाठवला तर त्यातले 18 पैसे सर्वसामान्य जनतेपर्यंत थेट पोहोचले जातात, जवळपास बाकीचे पैसे हे मधले दलाल खातात. तर हे मोदी साहेबांच्या लक्षात आलं, त्यामुळं त्यांनी जनधन योजना, जनधन खातं खोललं, त्याच्यामुळं लाभार्थ्यांच्या थेट अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला लागले आणि ह्याच्यामध्ये कुठलीही मध्यस्थी नाही, म्हणजे लाभार्थ्यांना डायरेक्ट लाभ मिळायला लागला. परत तरुणांसाठी आपण पाहिलं मेक इन इंडिया असेल, काही मुद्रा लोन योजना असतील, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी या मोठमोठ्या योजना केल्या. गडकरी साहेबांनी पूर्ण देशामध्ये चांगल्या रस्त्यांचं जाळं केलं. देशाची प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा रस्ते चांगले पाहिजेत. आपण पाहिलं आपल्यापासून जाणारा आळंदी पंढरपूर पालखी मार्ग याचं मोठं उदाहरण आहे. याच्यामुळं सगळी शहरं खेडी शहरांना जोडली जाणार आहेत आणि लोकांचा विकास झपाट्याने होणार आहे. तर आता लोकसभेच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण पाहिलं आम्ही प्रत्येक 12 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जातोय. विकासाच्या मुद्द्यावर मोदींना लोकांची पसंती आहे आणि हे जे मत आहे ते लोक मोदींकडे पाहून मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं या विचाराने यावेळेस मतदान करणार आहेत. आम्हाला आता आपण पाहिलं, मी आत्ताच सांगितलं की इंदापूरमध्ये पूर्वी हर्षवर्धन पाटील त्या समजा त्यांच्या बरोबर होते, पण यावेळेस हर्षवर्धन पाटील असतील, दत्तमामा भरणे असतील, अजितदादा पवार असतील, पुरंदरमध्ये आमचे नेते बाबाराजे जाधवराव असतील, भारतीय जनता पार्टीचे खूप मोठे आता यावेळेस इनकमिंग झाले शिवतळे बप्पू असतील, राष्ट्रवादीचे काही मंडळी आहेत. अशीच परिस्थितीच प्रत्येक तालुक्यामध्ये आहे आणि खडकवासला असेल, दौंड असेल, या ठिकाणी प्रचंड मोठं मताधिक्य मिळणार आहे. तर हे बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा सुनेत्रावहिनी जवळपास पुढे जाणारच आहे. पुरंदरमध्ये जवळपास आम्ही पाहिलं साधारण 50,000 मताचं मताधिक्य पुरंदर तालुक्यामध्ये मिळेल. अशी परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये आहे आणि खडकवासला आणि दौंडचं लीड ह्या समोरच्या खासदारांना तोडता येणं शक्य नाही. कारण आपण पाहिलं, आपण त्यांना 1 वेळा 2 वेळा 3 वेळा संधी दिली, पवार साहेबांच्या कन्या आहेत म्हणून, पण गेल्या 15 वर्षामध्ये खासदार म्हणून त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला, पण ग्राउंडवर त्यांनी काय काम केलं. आज आपण जनता विचारते कुठला मोठा प्रोजेक्ट आणलाय, शिक्षणासाठी कुठल्या मोठ्या त्यांनी संस्था उभ्या केल्या स्वतःहून, कुठले उद्योगधंदे आपल्या 12 लोकसभा मतदारसंघात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 12 विकास जो झालाय तो अजितदादाने पुढाकार घेऊन 12 विकास केलेला आहे. पवारसाहेब हे दिल्लीमध्ये असायचे, ग्राउंड लेवलची अटॅचमेंट ही अजितदादांबरोबर आहे. पुणे जिल्ह्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे, संपूर्ण पुणे जिल्ह्याची लोकांची अटॅचमेंट ही अजितदादांबरोबर आहे. ते आता सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळं जनता ही यावेळेस मला निश्चितपणे खात्री आहे 12 लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस सुनेत्रा अजितदादा पवार विजयी व्हायला आता कुठलीही अडचण राहिलेली नाही, 100% यावेळेस त्या विजयी होते. शरद पवारांसारखा एक राजकीय रणनीतिकार तुमच्या समोर उभा आहे. वय जरी त्यांचं 83-84 असतं तो प्रचंड अनुभव आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांनी अनेक मोठ्या राजकीय खेळ्या केलेल्या आहेत. या राज्यामध्ये अनेक घराणे त्यांनी राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त केलेली आहेत. पुन्हा त्यांना निवडूनही आणलेलं आहे, म्हणजे 12 संभाजीराव काकडेंना पाडूनही दाखवलं, निवडून आणूनही दाखवलं. शंकरराव बाजीराव पाटलांना निवडूनही आणून दाखवलं, पाडूनही दाखवलं. विलासराव देशमुखसारखा मुख्य मोठा या राज्याचा नेता देखील त्यांनी पाडून दाखवलं. अनंतराव थोपट्यांसारखा एक दिग्गज मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस पाडून दाखवलं. ही एक मोठी शक्ती तुमच्या विरोधात आहे, कशा प्रकारे तुम्ही याला सामोरे जाणार? सर, आपण सांगताय पवार साहेबांचा मी आदर करतो, मोठे नेते आहे, परंतु आता ही किमया आता राहिलेली नाही. बहुसंख्य देशाचे 140 कोटी जनतेमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण हे प्रॅक्टिकल आहेत, आता भावनेवर कुणीही मतदान करणार नाही. तुम्ही आम्हाला रोजगार देणार का, तुम्ही आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देणार का, ह्या गोष्टी आपण आता पाहिलं. युक्रेन रशियाचं जे युद्ध झालं तिथल्या जे मेडिकल विद्यार्थी होते, आपल्या पंतप्रधानांनी रशियाला आणि युक्रेनला आव्हान केलं की आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर पडू द्या, त्या देशांनी युद्ध थांबवलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना
भारत मातेचा ध्वज हातात मध्ये घेऊन एक विमान त्यांना घेऊन आलं. त्याच्याबरोबर पाकिस्तान आणि बांगलादेशचे श्रीलंकेचे काही विद्यार्थी त्यांच्या बरोबर आले. म्हणजे देशामध्ये जगामध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व साहेबांनी मान्य केलंय. अमेरिका सारख्या देशामध्ये सुद्धा त्यांना रेड कार्पेट टाकलं जात आहे. पूर्वी देशाच्या पंतप्रधानांना कुठेही रिसीव्ह करायला विमानतळावर मोठमोठे त्यांच्या देशांचे अध्यक्ष येत नव्हते, पण आता परिस्थिती बदलली. परदेशामध्ये आपले ज्यावेळेस काही लोक जातात, पर्यटक जातात, काही उद्योगानिमित्त जातात, काही नोकरीनिमित्त जातात, त्यांना त्यावेळेस लक्षात येतं की मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये देशाची मान किती मोठ्या प्रमाणे उंचवलेली आहे. आणि त्याच पद्धतीचं जर आपल्याला देश पुढे न्यायचा असेल तर आपण पाहिलं आपला देश आता आर्थिक महासत्ता होऊ पाहतोय. लवकरच आपली देशाची अर्थव्यवस्था हा 3rd नंबरवर जायला वाटचाल करते आणि 2047 पर्यंत हा देश महासत्ता होईल हे एक उद्दिष्ट ठेवून आपले पंतप्रधान काम करतात. त्यांनी आता मध्यंतरी सांगितलं येतो ट्रेलर आहे, अभी पिक्चर बाकी आहे, त्यांना खूप गोष्टी करायच्या आणि ते बोलतात ते करतात. आपण पाहिलं राम मंदिर असेल, काशी विश्वनाथचं कॉरिडॉर असेल, उज्जैनचं असेल, काही मोठमोठी मेट्रो सिटी असतील, काही रिंग रोड केले असतील, पुण्याला होणार आता रिंग रोड असेल, असे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करतात. आपल्या बारामतीमध्ये सुद्धा अजितदादा असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मध्ये पाकिस्तानकडून जी सभा झाली त्यांच्यामध्ये सांगितलं की पुरंदरमध्ये आय टी पार्क असेल. आपल्या पुरंदरचा जो प्रश्न आहे की आता दुष्काळाला आपल्याला सतत सामोरं जावं लागतं, गुंजवणीचा पाणी प्रश्न असेल, तर आगामी काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर ह्या गोष्टीवर प्राधान्याने लक्ष देऊन पुरंदर तालुका पाण्यापासून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या पूर्ण गुंजवणीच्या जर योजना झाली तर आपला तालुका सुजनाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर पुरंदरला लागून असलेला बारामतीचा काही ड्राय पट्टा आहे, मुरगाव सफा परिसरा, तो सुद्धा बागायत होईल. त्याच्यामध्ये काही राहिलेला बोरचा अनुशेष राहिला, वेल्ल्यामधला काही खोरं अजून पाण्यापासून वंचित आहेत, त्याच्याही योजना तयार आहेत. मोठे उद्योग धंदे पंचतारांकित MIDC इकडे आणण्याचा, भोरमध्ये आणण्याचा अजितदादांचा देवेंद्रजींचा प्रयत्न चालू आहे. असं वाटतंय की हे काम करणार सर आणि विकासावर नक्कीच जनता विश्वास ठेवी आणि यावेळेस देशामध्ये 400 पार होणार असेल आणि त्याच्याबरोबर मोदींच्या पाठीमागे हात वर करणारा खासदार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून जाईल याचं आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. धन्यवाद.